नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. पहिला प्रश्न होता, बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? आपल्याला मूळ दर दिलेला नाही आहे आणि फक्त टक्क्यांमध्ये वाढ विचारलेली आहे. मग काय करायचं? तर आपण मूळ जो दर होता तिकिटाचा तो 100 रुपये मानूया. समजतंय? हां, आता काय झालं? पहिली वाढ किती होती? 20%. 20% म्हणजे काय? 100 रुपयाला 20. मग 100 रुपयाला 20 वाढले म्हणजे झाली किती? 120% वाढ झाली. ही झाली पहिली वाढ. आता काही दिवसानंतर म्हणजे काय? 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाचा दरात 10% वाढ झाली. 10% म्हणजे काय? 100 मागे पुन्हा 10, म्हणजे एकूण पुन्हा 110% झाली. मग आता बघूया दर, नवीन दर काय येतो. 100 कट झाला, 100 कट झाला, हा 0 कट झाला, हा 0 कट झाला, हा 1 0 कट झाला, हा 1 0 कट झाला. उरलं काय? 12 × 11 = 11. 12 × 11 = 11 गुणाकार केला तर आपल्याला 132 उत्तर येणार आहे. मग आता मूळ दर काय मानलं आपण? 100. 100 मागे किती वाढ झालेली दिसते? 32. मग 100 मागे जी वाढ असते त्यालाच आपण काय म्हणतो? टक्के म्हणतो. म्हणून 32% वाढ झालेली आपल्याला दिसते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन भावाने विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? बघा, लक्ष द्या, अगदी सोपा प्रश्न होता. 25 रुपये डझन भावाने घेतली आणि विकली कशी आहे? 32 रुपये डझन भावाने. म्हणजे एका डझन मागे त्याला किती रुपये नफा होतो आहे? 7 रुपये. किती मागे? 25 रुपयामागे. एक डझनला तो 25 रुपये खर्च करतो आहे, 25 रुपयामागे 7 रुपये. आणि पुन्हा इथे देखील शेकडा नफा विचारला आहे. मग शेकडा म्हणजे काय? 100 रुपयामागे झालेला नफा. मग 25 × 1 = 25, 25 × 100 आणि झालं काय? 4 × 7 = 28. म्हणजे 100 रुपयामागे 28% त्याला नफा झालेला असणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता, 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? आपल्याला दोरी जी दिलेली आहे ती मीटरमध्ये आहे आणि प्रत्येक तुकड्याची लांबी सेंटीमीटरमध्ये विचारलेली आहे. मग काय करावं लागेल? अगोदर एका तुकड्याची लांबी शोधावी लागेल. मग तुकडे किती होतील? जर आपण 5 ठिकाणी कापलं असेल तर एकूण 6 तुकडे होतील. बऱ्याच जणांनी 216 5 भाग दिला असेल, पण ते चुकीचं आहे. का? जर 5 ठिकाणी कापली तर 6 तुकडे होतील. जर आपण एक दोरी असेल तिला जर 1 ठिकाणी कापली तर काय होतं? 2 तुकडे होत आहेत, म्हणजे दुसरा तुकडा हा आपोआप होतो. म्हणून 5 ठिकाणी कापली तर एकूण 6 तुकडे होतील. म्हणून 216 6 भाग दिलं तर काय होणार? 216 6 भागलं म्हणजे 6 × 18 उरले 3 × 6 = 36. म्हणजे 1 तुकडा हा 36 मीटरचा होणार आहे. येते लक्षात? मग 1 तुकडा 36 मीटरचा आणि सांगितलं काय आता? सेंटीमीटरमध्ये. मग 1 मीटर म्हणजे काय असतं? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो, असतं की नाही? म्हणून 36 मीटर म्हणजे काय असणार आहे? तर 36 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, 49 x² + 64/y² ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? आणि कंसात एक सूचना होती, 2 अचूक पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा म्हणजे काय? या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय हे अचूक होते आणि ते पर्याय आपल्याला निवडून उत्तरपत्रिकेत देखील 2 गोल आपल्याला गार्क करायचे होते. मग आता आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. कसे निवडणार? तर आता आपल्याला ही जी राशी आहे ती पूर्ण वर्ग झाली पाहिजे. मग पूर्ण वर्ग राशीचं लक्षात ठेवा, 2 वर्ग समीकरणं आहेत. काय आहेत? a < b² आणि दुसरं a + b². मग याचा फॉर्म जो आहे तो काय आहे? a² + b² + 2ab आणि इकडे a² + b² - 2ab. म्हणजे हा पहिला जो फॉर्म आहे तो सारखा आहे, फक्त दुसऱ्यात बदल आहे. आणि तो काय आहे? फक्त एवढाच आहे की +2ab आणि -2ab. मग या ठिकाणी बघा आपल्याला की a² + b² दिसतोय. कोणाचे वर्ग आहेत? 7x + 8/y आपल्याला ह्या राशीचे वर्ग दिसत आहेत की नाही? म्हणजे 7x + 8/y आणि 7x - 8/y या 2 राशी आहेत. मग आता ही पहिल्याचं पूर्ण वर्ग होण्यासाठी हा फॉर्म बाप दिसतो आहे, 7² = 49, 1² = 1² आणि 8² = 64/y². मग आता इथे कुठलं दिसत नाही, फक्त हे पद दिसत नाही आहे. मग पहिल्याचं पद काय असणार आहे? तर साधं सरळ आहे, 7 8 किती होतील? 56 56 × 112 112 आणि काय? x + y म्हणजे x/y असणार. आणि खाली काय असणार आहे? खाली फक्त -2ab म्हणजे काय? मायनसमध्ये असलं पाहिजे. 2 × ab म्हणजे या दोघांचा गुणाकार. 7 8 56 × 2 किती झाले? पुन्हा 112 आणि x * y किती असणार आहे? x/y. x हा अंशात असणार, y हा छेदात असणार. म्हणजे दिसतं आपल्याला की हे दोन्ही पर्याय अचूक
असणार आणि ते आपल्याला पर्याय क्रमांक एक आणि दोन दिसतंय. हा प्रश्न दशांश व्यवहारी अपूर्णांकावर होता. आपल्याला एक माहिती की व्यवहारी अपूर्णांकांचा भागाकार होत नाही. मग भागाकार होत नसेल तर काय करता येतं? आपल्याला त्याचा गुणाकार व्यस्ताचा गुणाकार करावा लागतो. म्हणजे या भागाकार चिन्हाऐवजी गुणाकार चिन्ह द्यायचं आणि त्याच्या पुढच्या अपूर्णांकाला व्यस्त करायचं. मग मांडणी कशी होईल? तर पहिला जो अपूर्णांक आहे तो आहे तसंच लिहायचा, 6.28 × 3.14 / 9.42. आता इथे भागाकार चिन्हाऐवजी गुणाकार चिन्ह दिलं, छेदातला 12.56 तो अंशात जाणार आणि अंशामध्ये जो 3.14 वर्ग होता तो छेदात जाणार. मग छेदात आपण तो 3.14 वर्ग 3.14 × 3.14 असं लिहून काढू. कारण की वर्ग म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येला गुणणे. मग आता काय करणार? आता सरळ आपल्याला व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार दिसतोय. मग गुणाकार करताना अंश आणि छेदात जर एका संख्येने भाग जात असेल तर तो देता येतो. मग आपल्याला अगदी सोपं दिसतंय, 3.14 बघा कट होईल. त्यानंतर 3.14 × 7.28 काय दिसतंय? 3.14 दुप्पट आपल्याला दिसते. म्हणून 3.14 × 1 3.14 त्याची दुप्पट 6.28 म्हणजे 2 आला. आलं आहे? हां. इथे 12.56 × 9.42 पण त्याच पद्धतीने काय दिसतंय? 3.14 पटीतल्या संख्या आहेत. 3.14 × 9.42 होतात आणि 3.14 × 4 केलं तर आपल्याला 12.56 येणार. मग आता काय उरलेलं आहे? अंशात 4 आणि 2 आहे आणि छेदात 3 आहे. अंश आणि छेदात भाग जात नाही आहे म्हणून सरळ अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. 4 × 2 झाला किती? 8. आणि छेदात 3 × 1 = 3 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 8/3. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती? बघा, हा प्रश्न तुम्ही पर्यायवर्ण देखील जाऊ शकतात, मांडणी करू शकतायत किंवा साधं लॉजिक देखील लावू शकतायत. आता मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे आणि टोटल किती सांगितली? 65. मग आता 65 मधून काय सांगितलं? मुलींची संख्या 5 ने अधिक आहे. जी अधिक होती ती मायनस जर आपण केली तर उरले किती? 60. या 60 मध्ये काय? आता 2 पट 2 भाग काय आहेत? मुलं आणि 1 भाग मुली. म्हणजे किती? एकूण 3 भाग जर आपण केले तर किती असणार? 20 × 60 म्हणजे 1 भागाची किंमत ही किती आली? 20 आली. समजतंय? म्हणून 2 भाग मुलं किती असणार? मुलं 40 असणार आणि मुली हे 1 भाग 20 त्याच्यापेक्षा 5 ने अधिक म्हणजे 25 असणार. म्हणजे सहज आपण उत्तर लिहू शकत होतो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. बघा, पुढचा प्रश्न जरी मोठा वाटत असला पण तो प्रश्न आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. जर आपण 7.5 ए मानलं आणि 3.5 जर समजा बी मानलं तर आपल्याला काय दिसतंय? एचा वर्ग शेवटी बीचा वर्ग छेदामध्ये ए मायनस बी आणि मध्ये बरोबर काय दिसतंय? -2ab. 7.5 म्हणजे काय? ए. आणि 7 म्हणजे काय? 2 × 3.5 म्हणजे आपल्याला काय दिसतंय? 2b सुद्धा दिसतंय. म्हणून ए वर्ग वजा 2ab आणि अधिक बी वर्ग या रूपात आपल्याला अंश दिसतोय आणि छेदामध्ये ए मायनस बी दिसतंय. मग आता अंश जो आहे ते कोणाचं रूप आहे? a² - 2ab + b² हे आपल्याला माहिती आहे की a − b² आहे. मग a − b² वर्ग म्हणजे काय? तर त्या संख्येने त्या संख्येला गुणणे. म्हणून आपण a − b × a − b या रूपात लिहिलं. छेदामध्ये a − b आहे तसंच आपण लिहिलं. मग काय होणार आहे? अंश आणि छेदातला a − b एक एक कट झाला आणि अंशात एक तरीही उरणार आहे. म्हणून जर या रूपातला कुठलाही प्रश्न जर आला तर फक्त काय करायचं आहे? ए शोधायचा, बी शोधायचा, त्या दोघांची वजाबाकी केली तेच आपलं उत्तर असणार आहे. म्हणून 7.5 आणि 3.5ची जर वजाबाकी केली तर 4 येणार आणि तेच आपलं पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार. पुढचा जो प्रश्न आहे तो संख्या रेषेवर आहे. आपल्याला पुढीलपैकी अचूक विधान कोणते असं विचारलेलं आहे. प्रश्न थोडा मोठा असल्याकारणाने मी फड्यावर लिहिलेला नाही. प्रश्न हा संख्या रेषेवर होता. आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी अचूक विधान कोणते म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे असं विचारलेलं आहे. मग पहिलं विधान काय आहे? संख्या रेषेवर 5/13. 5/13 म्हणजे काय? धन 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. मग आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला संख्यारेषा माहिती असली पाहिजे. बघा, संख्यारेषेमध्ये काय असतं? मध्यबिंदू हा 0 मानला जातो. त्यानंतर उजवीकडे या सर्व धनसंख्या असतात आणि डावीकडे या ऋणसंख्या असतात.
आणि उजवीकडे जस जसं आपण जाणार तस तसं संख्या या मोठ्या होत जाणार आणि डावीकडे गेलो तर संख्या या लहान होत जातात. ठीक आहे. मग आता पहिलं जे विधान आहे 513 ही संख्या 311 उजवीकडे येते. मग ह्याच्यासाठी अगोदर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की 513 आणि 311 या दोघांच्यामध्ये कोण मोठा आहे. मग आपण तिरकस गुणाकार केला 11 55 13 त्रिक किती झाली 39 म्हणजे हा गुणाकार मोठा असल्याकारणाने ही संख्या मोठी आहे. मग ही जर मोठी असेल तर ती निश्चितपणे उजवीकडे असणार म्हणून पहिलंच विधान हे अचूक होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला बघा हेच उत्तर लिहायचं होतं विधान अ हे अचूक आहे. त्यानंतरचे खालची जर आपण तिन्ही विधानं बघितले तर ते चुकीचे आहेत. दुसरं विधान काय आहे संख्या रेषेवर 713 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. मग मला सांगा 713 ही कसक्या डावीकडे असणार. ती उजवीकडे असली पाहिजे कारण की धन आहे म्हणून ते देखील विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर संख्या रेषेवर ऋण 4/13 व 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. नाही लक्षात ठेवा पहिली संख्या येऊ शकते ऋण संख्या डावीकडे असते पण धनसंख्या ही उजवीकडे असते म्हणून हे विधान देखील चुकीचं आहे. आणि चौथं विधान होतं संख्या रेषेवर ऋण 5/13 ही संख्या 3/13 उजवीकडे येते. उजवीकडे येणार का नाही तर ऋण 5/13 ही डावीचकडे असणार. ऋण संख्या या डावीकडे असतात आणि धनसंख्या या उजवीकडे असतात. समजतंय. म्हणून विधान अ हे अचूक विधान होतं. चा प्रश्न होता 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं तर 50 अगोदरच्या 3 मूळ संख्या लिहायच्या आहेत त्यांची बेरीज करायची, नंतरच्या 3 मूळ संख्या लिहायच्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि या दोघांचा फरक जो असणार त्याला कशाने निशेष भाग जातो हे शोधायचं होतं. मग मी काय केलं आहे 50 अगोदरच्या 3 मूळ संख्यांची बेरीज करून ठेवली आहे, नंतरच्या 3 मूळ संख्यांची बेरीज करून ठेवलेली आहे 131 173 आणि आता त्यांची फरकसुद्धा मी इथे करून घेतलेला आहे. त्या दोघातला फरक किती आहे 42. मग आता 42 कशाने निशेष भाग जातो आपण बघितलं तर पर्यायमध्ये बघा 2 3 4 7 आहे. मग 2 तर भाग जाणार समसंख्या असल्याकारणाने, 7 जातो आहे 7 * 42 आणि 3 सुद्धा जातो आहे 14 * 42. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अ ब आणि ड या 3 पर्यायाने निशेष भाग जातो आहे म्हणून ते आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 4 आणि तेच आपलं बरोबर उत्तर असणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता x² + 2x² - 1 आणि x - 1² या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी किती. आपल्याला गुणाकाराची कोटी विचारलेली होती. मग जेव्हा ही गुणाकाराची कोटी विचारली तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं जे दोन्ही राशी असणार आहे त्याच्यातला सर्वात मोठा जो घात असणार त्यांची बेरीज करून टाकायची. मग इथं सर्वात मोठा घात कोणता दिसतोय 3, इथं कोणता दिसतोय 2, त्या दोघांची बेरीज केली तर किती झाली 5 आणि तीच आपल्याला गुणाकाराची जी राशी येणार त्याची कोटी असणार म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न हा घातांकावर होता. प्रश्न जरी अवघड वाटत असला तरी देखील आपण तो प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. या प्रश्नात आपल्याला 2 क्रिया दिसत आहेत गुणाकार आणि बेरीज. मग गुणाकार आणि बेरीज 2 क्रिया करत असताना बॉडमासच्या नियमानुसार आपल्याला अगोदर काय करायचं आहे गुणाकार. मग गुणाकाराचा घातांकाचा नियम काय आहे जर पाया समान असेल तर अशा वेळेस आपण घातांकाची बेरीज करायची. मग आपल्याला बघा दोन्हीकडे आपल्याला पाया हा समान दिसतोय. मग पाया समान असेल तर काय सांगितलं पाया हा कॉमन घ्यायचा आणि काय करायची घातांकांची बेरीज. मग घातांक काय आहे 2/3 आणि काय 1/3. मग या दोघांची जर बेरीज केली तर व्यवहारी अपूर्णांकाच्या नियमानुसार छेद जर समान असेल तर तो देखील कॉमन घेऊन अंशांची बेरीज करायची. मग 2 आणि 1 झाले किती 3, 3/3 म्हणजे काय 1. मग कोणत्याही संख्येच्या पहिल्या घाताची किंमत ही स्वतःच असते म्हणून वर्गमुळात x हे आहे तसंच लिहिलं. छेदात देखील काय होणार पाया आपण काय घेतला कॉमन घेतला आणि घातांकांची बेरीज केली. मग बेरीज केली असता काय येणार आहे 3/4 + 1/4 इथं देखील काय दिसतं आहे छेद समान आहे. मग छेद समान असेल तर अंशांची बेरीज पुन्हा होईल 3 आणि 1 झाले किती 4 4/4 म्हणजे किती 1. मग पहिल्या घाताची किंमत पुन्हा देखील काय तीच असणार आहे म्हणून या ठिकाणी गुणाकार वर्गमुळात 1 आला, छेदात पण वर्गमुळात 1 आला, उरलं काय आता अधिक वर्गमुळात 1 आणि छेदात देखील वर्गमुळात 1. मग मला काय दिसतं इथे अंशाने छेदात आता 1 सारख्या संख्या दिसत आहेत, पुढे जाण्याची देखील गरज नाही म्हणून अंशाने छेदाला भाग दिला तर आपलं 1 उत्तर असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 1 गाडी 1 तासात 42 किलोमीटर अंतर जाते
तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल, सोपा प्रश्न होता. काय सांगितलं की एका तासात 42 किलोमीटर, मग एका तासात किती मिनटं असतात, 60 मिनिटात 42 किलोमीटर, आणि विचारलं काय 20 मिनिटात, तर 20 मिनिटात किती किलोमीटर, अगदी असा साधा क्रॉस तयार केला उत्तर येणार. काय होईल, या ठिकाणी 20 आणि 42चा गुणाकार करायचा आणि एक्सच्या बाजूची संख्या ही 60 भागीला जाणार. शून्य कट झाला, शून्य कट झाला, 6 6 6 7 7 42 आणि 7 2 14 म्हणजे 14 किलोमीटर अंतर ती गाडी जाणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता, आपल्याला व्याजाचा दर विचारलेला आहे. मग सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. मग सूत्रात आपण किमती टाकल्या तर मुद्दल किती आहे, 2,10,000 रुपये. दर किती आहे माहीत नाही, काळ किती आहे 5 वर्ष / 100 बरोबर काय असलं पाहिजे, सरळ व्याज. मग सरळ व्याज दिलंय का, 3,36,000 रुपये काय आहे, रास आहे. मग या रासमधून आपल्याला काय करावं लागेल, ही 2,10,000 रुपये रक्कम वजा करावी लागेल. 3,36,000 मधून 2,10,000 जर गेले तर किती उरतात, 1,26,000, म्हणजे हे काय मिळालं, व्याज मिळालं. मग आता याच्यामध्ये फक्त आपल्याला काय माहीत नाही, दर माहीत नाही, मग तो कसं शोधला जाणार, तर तो शोधण्यासाठी त्याच्या बाजूला असणाऱ्या सर्व संख्या आपण दुसऱ्या बाजूला पाठवणार, मग हा भागीला 100 तिकडे गुणीला होणार, म्हणजे काय होईल, 1,26,000 गुणिला 100 आणि गुणिला 2,10,000 आणि जो 5 आहे ते भागीला होतील 2,10,000 आणि 5. मग आता हे कसं सोडवणार, तर अंशात 3 0 कट झाले, छेदात 3 0 कट झाले, हा 1 0 कट झाला, हा 1 0 कट झाला, 5 1 5 5 2 10, 1,126 आणि 21 कशाने भाग जातो आहे, 3 भाग दिला, 3 7 21, 3 4 12, 3 2 6, 7 1 7 7 42, 7 2 किती झाले 12, म्हणजे व्याजाचा दर हा 12% होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. पुढच्या प्रश्नात आपल्याला एक सारणी दिलेली आहे, त्या सारणीत 60 मुलांच्या वयाची नोंद केलेली आहे आणि विचारलेलं काय आहे, आपल्याला त्यांच्या वयाचं मध्यमान किती असं विचारलेलं आहे. मग मध्यमान शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची एकूण बेरीज करावी लागेल आणि भागीला एकूण विद्यार्थी करावी लागतील. एकूण विद्यार्थी तर आपल्याला माहिती आहेत किती आहेत, 60, आणि आता वयाची बेरीज. मग वयाची बेरीज कशी शोधणार, तर सारणी कशी दिलेली आहे, वय आणि मुलांची संख्या, मुलांची संख्या 13 13, मुलांची वय किती आहे 12 वर्ष, मग त्यांच्या वयांची बेरीज किती येणार, तर 13 × 12 केलं तर 156 अधिक 12 मुलांचं वय किती आहे 13 वर्ष, मग त्यांचा गुणाकार केला या दोघांचा तर पुन्हा 156 येणार. पुढे गेलोत तर 21 मुलांचं वय 14 वर्ष आहे, त्यांच्या वयांची बेरीज केली तर ती 294 भरणार, गुणाकार करून बघा 294 आला पाहिजे. आता 14 मुलांचं वय 15 वर्ष आहे, मग 14 × 15 केलं तर 210, या सर्वांची बेरीज आपल्याला करावी लागेल. सर्वांची बेरीज केली तर ती 816 भरली पाहिजे. मग आता 816 काय झाली, सर्वांच्या वयांची बेरीज भागीला एकूण विद्यार्थी केले की आपल्याला आता मध्यमान मिळणार. आता 816 60 भाग दिलं तर 60 1 60 उरले किती 21, घेतला 6 216, 216 60 भागले की 63 किती झाले 180, उरले किती 36, समजतंय. आता पुढे भाग जात नाही आहे, पुढे संख्याही नाही, म्हणून काय 0 घेतला, इथं पॉईंट दिला, आता काय होईल 60 6 360, म्हणून 13.6 हे आपलं मध्यमान असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 47.10 चौसेमी आहे, त्याच्या तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास लंब उंची किती असेल, आणि सोबत आपल्याला एका कंसात पायची किंमत 3.14 घ्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला एक शंकूचं वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, तर हा जो वक्राकार भाग असतो त्याचं पृष्ठफळ. सोबत आपल्याला तळाची त्रिज्या दिलेली आहे, तळाची त्रिज्या समजते, हा आता ही तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे आणि लंब उंची विचारली. लंब उंची म्हणजे काय, ही सरळ जी उंची दिसते यालाच लंब उंची म्हणणार, म्हणून ही शोधायची असेल तर आपल्याला ही तिरकस उंची माहिती असली पाहिजे. मग आता आपल्याला वक्र पृष्ठफळावरून अगोदर तिरकस उंची शोधावी लागेल, ही जर माहिती झाली तर आपण काटकोन त्रिकोणाच्या त्रिकुटानुसार ती सहज आपण ही लंब उंची सांगू शकतो आहे. मग शंकूचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय आर एल, मग त्याच्यात किमती टाकल्या, वक्र पृष्ठफळ किती दिली आहे 47.10 बरोबर पायची किंमत किती घ्यायला सांगितली 3.14 गुणिला आर किती आहे,
तर ही तळाची त्रिज्या म्हणजेच आर किती 3 सेंटीमीटर आणि गुणिला एल म्हणजे तिरकस उंची. समजतं आहे? मग तिरकस उंची शोधण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्या बाजूला असणाऱ्या संख्या पण त्या बाजूला पाठवूया. म्हणून 47.10 / काय होणार 3.14 × 3 बरोबर काय असणार? तिरकस उंची. येते लक्षात? आता इथं अंशात पण 2 पॉईंट आहेत, छेदात देखील 2 पॉईंट आहेत, म्हणून दोन्ही कॅन्सल झाले. तो उरले काय? 4710 / 314 × 3 दिसतं आहे. मग आता या ठिकाणी काय होईल? 3 भाग जातो आहे, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3 उरले किती? 1 × 3 = 15 उरले 2 × 3 = 21 हा 0 आहे तसा घेतला. आता उरलं काय? 1570 / 314 आणि थोडंसं निरीक्षण केलं तर काय दिसतं आहे? 3 × 5 = 15 × 14 × 5 = 70 म्हणजे 314ची 5 पट दिसते. 314 × 5 किती? 1570 म्हणजे तिरकस उंची आली 5 सेंटीमीटर. मग आता ही तिरकस उंची 5 सेंटीमीटर आहे. मग दिसतं आहे का? तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर, ही 5 सेंटीमीटर, म्हणजे काटकोन त्रिकोणाचं एक त्रिकुट आहे. 3, 4 आणि 5 म्हणजे ही जी उंची असणार ही 4 सेंटीमीटर असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता 22 सेंटीमीटर लांब. किती सांगितलं? 22 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर रुंद व 6 सेंटीमीटर उंच अशा धातूची एक इष्टिका चित्री वितळवून 0.2 सेंटीमीटर जाडी असणाऱ्या व 4 सेंटीमीटर व्यास असणाऱ्या काही चकत्या तयार केल्या तर किती चकत्या तयार होतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग मला सांगा चकत्या कशा असणार आहेत? या वृत्तचित्या आकाराच्या असणार. वृत्तचितीचं घनफळ किती असतं? π r² h आणि इष्टिका चित्रीचं घनफळ किती असतं? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. मग आता आपल्याला दोघांच्या याच्यात आपण किमती टाकल्या. पायची किंमत किती असते? 22/7 गुणिला आर वर्ग म्हणजे काय? त्रिज्येचा वर्ग. मग त्रिज्या किती आहे? व्यास जर 4 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या 2 सेंटीमीटर असेल, 2 सेंटीमीटरचा वर्ग गुणिला हाईट किती सांगितली आहे? जाडी म्हणजेच तिला आपण हाईट समजूया 0.2 बरोबर इकडे लांबी किती आहे? 22 × 18 × 6 सेंटीमीटर येते. हां, मग आता हे कसं आहे? दोन्ही सारखे आहेत का? नाही. तर इष्टिका चित्ती मोठी आहे, ती वितळून आता काय सांगितलं आहे किती चकत्या तयार होतील. मग सरळ आहे, आपण इष्टिका चित्तीच्या घनफळाला जर समजा याच्या घनफळाने भाग दिलं जे काही उत्तर असणार आहे तेवढ्या चकत्या तयार होणार आहेत. म्हणून एकूण ज्या चकत्या असणार आहेत त्या काढण्यासाठी आपण काय करूया? 22 × 18 × 6 याला याच्या घनफळाने भाग देऊया. हा गुणाकार न करता आपण त्या रूपात लिहिलं आहे. मग आता हा जो भागीला 7 आहे तो गुणिला 7 होईल. गुणिला जो आहे 22 × 2 = 4 आणि 0.2. मग 22 कट झाला. समजतं आहे? हां, आता पुढे 4 भाग दिला. 2 × 4 = 6 2 × 2 = किती होतील? 18. आता इथे हा 0.2 जर समजा आपल्याला पूर्णांकात करायचं असेल तर काय करावं लागेल? अंश आणि छेदाला 10 गुणावं लागेल. मग 10 गुणलं तर इकडे 2 होतील आणि इकडे आपण काय करूया? 3 × 30 करूया. समजतं आहे? उरलं काय? 9 × 30 × 7 मग इथे 2 भाग दिलं तर इथे 15 × 2 = 30 होणार. मुहूर्त काय? आता 15 × 9 = 135 × 7 केलं तर 7 × 5 = 35 / 3 7 × 3 = 21 / 3 = 24 / 2 7 × 7 = 2 = 9 म्हणजे एकूण 945 चकत्या तयार होतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती. अगदी सोपा प्रश्न होता. चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि परिमिती विचारली. मग परिमिती कशी काढली जाणार? चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज. मग आता अगोदर आपल्याला चौरसाची बाजू शोधावी लागेल. मग ती कशी शोधली जाणार? चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 4.41. चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग. मग कोणाचा वर्ग 4.41 आहे? 2.1 चा वर्ग. म्हणजे त्या चौरसाची एक बाजू आली 2.1. मग ही 2.1 आहे, ही 2.1, ही 2.1, ही 2.1 सर्वांची जर बेरीज केली तर किती येणार? 8.4 सेंटीमीटर. म्हणून त्या चौरसाची परिमिती 8.4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. दुसरा प्रश्न होता एका वृत्तचित्री आकाराच्या पिंपाची तळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. त्यात 44 सेंटीमीटर लांब, 14 सेंटीमीटर रुंद व 8 सेंटीमीटर उंच धातूचा एक ठोकळा टाकला तर पिंपामधील पाण्याची उंची कितीने वाढणार आहे? एक मजेदार प्रश्न होता.
आपल्याला एका पिंपामध्ये काय केलंय, एक ठोकळा टाकलाय, धातूचा ठोकळा की ज्याची लांबी रुंदी उंची आपल्याला दिलेली आहे आणि त्या पिंपामधील पाण्याची उंची कितीने वाढणार आहे असं विचारलंय. मग एक साधा सरळ आहे, तो धातूचा ठोकळा जेवढी जागा व्यापणार तेवढी उंची वाढणार. मग किती जागा व्यापणार आहे, तर त्या धातूच्या ठोकळ्याचं घनफळ काढावं लागेल. मग घनफळ बरोबर काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची झालं. हां, आणि तिकडे कसं उंच पाणी कसं वाढणार आहे, तर साधा सरळ आहे. पिंप म्हणजे काय आला, ही वृत्तचित्ते आली, वृत्तचित्ते आकाराचाच पिंप आहे, म्हणून त्याचं घनफळ किती असतं, पाय आर वर्ग यच, समजतंय. हां, म्हणून या पद्धतीने ते उंची वाढणार. मग पाय किती असते, 22/7 आर वर्ग. आर वर्ग म्हणजे काय, 28 किती असणार, 28 × 28 आपण लिहूया झालं, आणि गुणिला मोती उंची वाढते ही हाईट, बरोबर काय असणार आहे, 44 × 14 × 8. इथे लक्षात, मग आता ही हाईट जर शोधायची असेल तर त्याच्या बाजूला असणारी संख्या सर्व आपल्याला या बाजूला पाठवावी लागतील, म्हणून 44 × 14 × 8 / 7 आता हा भागीला 7 इकडे गुणिला 7 होईल, मग भागीला 22 × 28 × 28 होणार. 22 × 22 = 44 झाले. 7 × 7 = 28 14 × 14 = 28 4 × 4 = 8 आणि हा एक 2 गेला, हा एक 2 गेला, उरलं काय, फक्त 2. तर 2 cm हाईट वाढणार. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता, एका लघु कंसाचे माप 160 आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती. अगदी सोपा प्रश्न होता. तर लघु कंस आणि विशाल कंस या दोघी मिळून एकूण माप किती असतं, 360. मग त्यापैकी काय दिलं आहे, लघु कंस किती मापाचा आहे, 160, म्हणून 360 गेले, उरले किती, 200. मग ते कोणाचं माप असणार आहे, विशाल कंसाचं, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो, त्याने एक मोबाईल 26,400 विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती. बघा लक्ष द्या, 26,400 ही काय आहे, सूट देऊन विक्री किंमत आहे. मग सूट कशावर असते, सूट ही छापील किमतीवर असते, आणि सूट कशी दिली आहे, शेकडा सूट दिली, 12% म्हणजे काय, 100 रुपयावर 12% सूट, म्हणजे 100 रुपये जर आपण त्या वस्तूची छापील किंमत मानली तर 12% सूट दिल्यानंतर काय असणार आहे, 88 रुपये विक्री किंमत. मग 100 रुपयाची वस्तू 88 रुपयाला विकली, आता वस्तू कितीला विकली जाते, 26,400. मग 26,400 विकली जाणारी जी वस्तू असेल त्याची छापील किंमत किती असणार आहे, असा आपण एक क्रॉस तयार केला. मग कोणाकोणाचा गुणाकार होईल, 100 × 26,400 आणि एक्सच्या बाजूची संख्या 88 ही भागीला जाणार. मग काय होईल, आता आपल्याला दिसते की 4 भाग जाणार आहे, 4 × 2 = 8 वरती भाग दिला तर 4 × 7 = 24 उरले 2 × 4 = 24. मग काय दिसतंय, 66 / 22 भाग जातोय, 22 × 22 = 66 आणि आता किती शून्य उरलेत, 1, 2, 3, 4 हे 4 जर आपण दिले तर त्या वस्तूची छापील किंमत किती येणार आहे, 30,000 रुपये. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार 20% विकला तर त्याला किती रक्कम मिळेल, किती रक्कम म्हणजे काय, त्या हाराची विक्री किंमत विचारलेली आहे. मग विक्री किंमत कशी शोधणार, आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत किती आहे, 15 लाख रुपये, आणि त्याची काय विचारली आपल्याला, विक्री किंमत. मग दिलेलं काय आहे, अजून शेकडा नफा म्हणजे काय, 100 रुपयावर झालेला नफा. मग 100 रुपये आपण खरेदी किंमत मानली तर 100/20 रुपये नफा म्हणजे काय, 100 ची वस्तू 120 रुपयाला विकली. मग 100 ची वस्तू 120 रुपयात तर 15 लाख रुपयाची वस्तू किती रुपयास, मागच्याच प्रश्नासारखा क्रॉस तयार केला, कोणाकोणाचा गुणाकार होईल, 15 लाख रुपये × 120 आणि एक्सच्या बाजूची संख्या 100 भागीला होणार. हा 10 गेला, हा 10 कट झाला, हा 10 कट झाला, हा 10 कट झाला, उरलं काय, 150,000 × 12 मग 15 × 12 गुणाकार केला, 180, त्याच्यावर 1, 2, 3, 4 आपण ठेवलेत तर काय येणार उत्तर, 18 लाख रुपये, म्हणजे त्याला एकूण 18 लाख रुपये मिळाले असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, एका त्रिकोणाच्या 2 बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 115 व 117 आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. मग आता बाह्यकोनांची मापे दिलेली आहेत, हे किती आहे, 115. मग बाह्यकोन जर 115 असेल
तर मुख्य कोण कितीचा असणार आहे, तर 180 मधून 115 वजा केले तर 65 एक कोण असणार, दुसरा किती असणार 180 मधून 117 जर वजा केले तर 63 अंशाचा असणार, मग आता 65 + 63 आला तर आता तिसरा जो कोण असणार तो किती असणार, हे 60 + 60 = 120 आणि हे झाले 8 = 128 म्हणजे तिसरा जो असणार तो 90 पेक्षा कमीच असला पाहिजे, 90 पेक्षा कमी असेल तर तिन्ही कोण काय आहेत, हे लघुकोन आहेत, म्हणून हा त्रिकोण असणार आहे लघुकोन त्रिकोण, पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होतं. दुसरा प्रश्न होता, एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 115 अंश व 117 अंश आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल, मग तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल हे शोधण्यासाठी अगोदर त्या त्रिकोणाचे तिन्ही कोण आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग ते कसे शोधणार, तर आपण बाह्यकोनांची जर मापे 180 अंशामधून जर वजा केलीत तर आपल्याला मुख्य कोण मिळतात, मग 180 मधून 115 गेले तर उरले किती 65, मग एक कोण असणार आहे 65 अंशाचा, 180 मधून 117 वजा केलेत तर दुसरा कोण असणार आहे 63 अंशाचा, 63 आणि 65 झाले किती 128 अंश झालं. हां, आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश, मग 180 मधून 128 गेले तर किती उरतील 52 अंश, म्हणजे तिसरा जो कोण असणार आहे तो 52 अंशाचा असणार आहे. मग तिन्ही कोण कसे आहेत, 90 अंशापेक्षा लहान आहेत म्हणजे लघुकोन आहेत, म्हणून हा त्रिकोण कोणता असणार, लघुकोन त्रिकोण, पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता, 1530 चे 3.9% बरोबर किती, आणि या प्रश्नात देखील आपल्याला सूचना होती की दोन अचूक पर्याय निवडा. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, 1530 चे 3.9% काढावे लागतील. मग ते कसे शोधणार, 1530 × 3.9/100, हा एक शून्यकड झाला, हा एक शून्यकड झाला, 10 ने भागलं तर काय होणार आहे 1 पॉईंट जाणार, म्हणून हा 10 देखील कट झाला, उरलं काय 15.3 × 3.9, या दोघांचा गुणाकार केला तर 59.67 येणार झालं. हां, म्हणून हे पर्याय कुठं दिसतो आहे, पहिलाच पर्याय, पहिला पर्याय बरोबर असणार. अजून एक बघा, आता मला सांगा 59.67 आलं आहे तर चौथा पर्याय तर नसणारच आहे हॅलो. आता या दोघांपैकी एक बरोबर असणार, मग कोणता असणार, इथे 59.67 / 59.67, मग घात किती असला पाहिजे, मग किती घरं दिसतात पॉईंटचे 2 घरं, म्हणून याच्यासाठी 59.67 × काय करावं लागेल, 10² घात करावं लागेल, समजतंय. म्हणून हे दोघे कसे आहेत, अचूक पर्याय आहेत, म्हणून पहिला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही आपले उत्तर बरोबर होते. पुढचा प्रश्न होता, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती, आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेला आहे आणि बाजू विचारलेली आहे, मग बाजू कशी शोधली जाणार, तर आपल्याला माहिती आहे की या चौरसाच्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज ही काय असते, कर्णाच्या वर्गा एवढी असते, म्हणून याचा दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे काय, याचा वर्ग किती असणार 1² दुसऱ्या बाजूचा वर्ग किती असणार 1² सर्व बाजू कशा असतात, सारख्या असतात, म्हणून 1² + 1² बरोबर काय 11 दोघांच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा एवढी असते, म्हणून कर्णाचा वर्ग किती 121 म्हणजे दोघांची बेरीज झाली तर किती येणार 2 × 1² = 2 × 1² = 121, म्हणून 1² बरोबर किती असणार 121/2, हा 2 गुणिला होता तो भागीला झाला, 121/2 केलं तर काय येणार 2 × 12, 2 × 0 = 0 आणि 2 × 5 = 10 म्हणजे 121/2 60.5, ठीक आहे. मग 1² = 60.5 आहे, मग 1 शोधायचं असेल तर काय करावं लागेल, 60.5 वर्गमूळ काढावं लागेल. मग 60.5 हे पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही, तिथं पर्यायामध्ये दिसतंय का या रूपात, नाही, म्हणून काय करावं लागेल, याच्यातून एक पूर्ण वर्ग संख्या बाहेर काढावी लागेल. मग पूर्ण वर्ग संख्या बाहेर काढायची असेल तर काय करावं लागेल, याला आता गुणाकार रूपात लिहावं लागेल. कसं लिहिणार, तर 60.5 चे अर्धी किती होते 30.25 × 2 या रूपात लिहिलं. का लिहिलं, तर आपल्याला एक पूर्ण वर्ग संख्या मिळाली, कोणती 30.25, कोणाचा वर्ग आहे, हा 55चा वर्ग आहे, म्हणून हा वर्ग बाहेर निघाला तर काय येईल 55चा, म्हणजे काय 5.5चा वर्ग आहे, पॉईंट आहे की नाही, 3025 हा 55चा वर्ग आहे, म्हणून 30.25चा काय येणार 5.5, हा बाहेर निघाला तर कंसात काय उरणार वर्गमुळात 2 करतंय, म्हणून हे काय असणार चौरसाची बाजू 5.5 × 2 सेंटीमीटर, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता, 2x + 5 / 64 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते, मग आता आपल्याला ही बहुपदी
कोणत्या रूपात दिसते, तर आपल्याला ही बहुपदी ए क्यूब मायनस बी क्यूब या रूपात दिसते. 2x - 5 इथे क्यूब दिसतो आहे, आणि 64 म्हणजे काय, 4 म्हणजे ए म्हणजे काय दिसतो आपल्याला, 2x - 5, आणि बी म्हणजे काय दिसतो आहे, 4 दिसतो आहे. मग ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, तर ए मायनस बी कंसात a² + ab + b² हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग यानुसार आपण जर किमती टाकल्या तर कसं निघणार, तर ए मायनस बी म्हणजे काय, 2x - 5, बी म्हणजे 4, तर 2x - 5 - 4 हा झाला ए मायनस बी. आता a² + ab + b² म्हणजे काय, तर 2x - 5² अधिक ए बी म्हणजे काय, दोघांचा गुणाकार 2x - 5 × 4 अधिक बीचा वर्ग म्हणजे काय, 4 वर्ग 16. मग पुढे कसं होणार, मग आता ए मायनस बी 2x - 5 - 4 या ठिकाणी काय होईल, 5 - 4 बेरीज होणार. चिन्ह समान असल्याकारणाने दोघांची बेरीज झाली 5 × 4 = 9, आणि चिन्हे आहे तसं त्याला दिलं, म्हणून 2x - 9 ही याची किंमत आली. आता इकडे काय होणार, तर 2x - 5 वर्ग, तर आपला ए मायनस बीचा वर्ग कसं निघतो, आपण मागच्या उदाहरणात बघितलं आहे, तर a² + b² - 2ab, म्हणून ए स्क्वेअर म्हणजे काय, तर 2x² तर 2x² किती असणार, 4x², समजते. हां, आता बीचा वर्ग म्हणजे 5 किती असणार, 25, आणि 2ab म्हणजे काय, 2 × 2x - 5 मग 2 × 4 = 20, आणि हा x आहे तसाच घेतला येते लक्षात, म्हणून a² - 2ab हा फॉर्म आला. आता अधिक या दोघांचा गुणाकार केला तर 2 × 8 आणि 4 × 5 = 20, −20 + 16 आहे तसा लिहिला, म्हणून 2x - 9 हे तर आहे तसंच राहणार. आता इकडे काय होणार, मला सांगा, आता 2 कोटी कोणाचा आहे, घात एकाचाही नाही, म्हणून हे आहे तसंच असणार 4x². आता हा −20x आणि 8x यांचं काय होणार, चिन्ह समान असल्याकारणाने वजाबाकी होईल. मग 20 + 8 गेले 12, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं 12, म्हणून −12x आलं. आणि आता या संख्यांची बघा, 25, 20 आणि 16 या सर्वांची बेरीज वजाबाकी केली. मग बेरीज वजाबाकी करताना बघा काय दिसतं आहे, ज्यांची चिन्ह समान आहे त्यांची बेरीज केली, 25 + 16 - 20 येतं आहे. 25 आणि 16 झाले किती, 41 मधून जर समजा आपण किती वजा केले, 20 वजा केले, तर आपल्याला किती दिसत आहेत, 21, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं तर हे +21, म्हणून हे +21 आलं. म्हणून याचे जे अवयव होते ते कसे आले, 2x - 9 = 4x² - 12x + 21 हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिसतं आहे. आज आपण गणिताचे काही प्रश्न बघितले, व्हिडिओ थोडा मोठा होईल या कारणाने आपण उर्वरित प्रश्न पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.